नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 179ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य, आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तक आहेत आमच्यासाठी. तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचं आहे. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या दोन वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिव्हर्स अविरत मदत करत आहे. आणि त्यासाठी या पूर्ण युनिव्हर्सचे मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया.
आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करायचा आहे. एका नाकपुढने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुढने श्वास सावकाश सोडायचा आहे. आणि तिथूनच पुन्हा एकदा श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुढने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया अनुलोम विलोम. आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मितहास्य आणि जे काही विचार येत असेल त्यांना येऊ द्या, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. थँक यू सो मच. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आता आपण श्री समर्थ रामदास कृत काही मनाचे श्लोक म्हणूया. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वारवाचा गमुपंदानंत या राघवाचा मना सज्जना भक्ति पंथे जावे तरी श्री हरी पावि जेतो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडो निद्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे प्रभाते मणी राम चिंतीत जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडू नये तो जनी तोचितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से
सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। धरणी मातेला नमस्कार करायचा आहे। थँक यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह। खूप खूप आभारी, असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल मनापासून आभारी आहे। ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट, हृदयापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, स्वतःकडे लक्ष द्या। येस, आपण बऱ्याचदा दुसरे काय करतायत, दुसरे कसे करतायत यावर लक्ष देत राहतो आणि आपण स्वतः काय करायला हवं याकडे दुर्लक्ष करत राहतो। मला असं वाटतं की आयुष्य जगताना आपण दुसऱ्याचं काय चाललं आहे दुसऱ्यामध्ये डोकावण्यापेक्षा ती ऊर्जा, तो वेळ आपण आपल्या स्वतःवरती लक्ष केंद्रित करायला द्यायला हवा आणि ती ऊर्जा आपण स्वतःच्या कामामध्ये वापरायला हवी। तुम्ही स्वतःही अनुभव घेतला असेल की बऱ्याचदा काय होतं की आपण दुसऱ्याचं पहिलं पाहायला जातो की येस हे असं आहे, तो असं काय करतो आहे का, की ते असं केलं जात आहे, तर काय आहे, म्हणजे या दुय्यम गोष्टींवरती आपण लक्ष केंद्रित करतो आणि आपलं त्यामुळे काय होतं, आपलं स्वतःवरती लक्ष देण्याचं आपलं जो वेळ आहे ना तो नको त्या तिकडे खर्ची होतो, ती ऊर्जासुद्धा खर्ची होते आणि आपण दुसऱ्याचं पाहून पाहून ते स्वतःमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करायला बघतो किंवा तिकडे काय आहे चाललं आहे तर ते आपल्याकडे का नाही या गोष्टीकडे आपण अजून लक्ष द्यायला लागतो आणि आपलं स्वतःकडे असलेलं जे काही ज्ञान आहे, जी काही मेहनत घ्यायची आपली वृत्ती आहे, तिकडे आपली ऊर्जा कमी लागते आणि त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला मिळायला हव्यात आपल्या स्वकर्तृत्वावरती, आपल्या स्वतःच्या ऊर्जेतून, ते आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळे आपण तर मग आपलं आयुष्य असं जात असताना आपण दुःखी होत राहतो आणि दुःखी होतो की यस दुसऱ्याला कसं मिळत आहे ह्या विचारात। त्यामुळे आयुष्य हे जगताना दुसऱ्याकडे लक्ष कमी द्या, दुसरा काय करतो आहे तेही सोडून द्या, त्यापेक्षा स्वतःवरती लक्ष केंद्रित करा, स्वतःवर फोकस करा, स्वतःच्या ऊर्जेकडे लक्ष द्या, स्वतःला कसा वेळ आपल्याला मिळायला हवा चांगल्या गोष्टी करून घेण्यासाठी यावर लक्ष केंद्रित करा। त्यामुळे हा होता आपला आजचा चिंतनाचा विषय की आपल्याला स्वतःवरती लक्ष केंद्रित करायचं आहे, स्वतःच्या ऊर्जेवरती काम करायचं आहे, तर नक्की याच्यावर चिंतन करा। पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत, तोपर्यंत नमस्कार।